प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नंदकिशोर, 16 तास होऊन गेलेले आहेत, बचाव कार्य सुरू आहे, सध्याचे अपडेट्स काय मिळतात? नक्कीच वृषाली, जवळपास 16-17 तास झालेले आहेत. रेस्क्यू जी ऑपरेशन आहे ते अद्यापही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काल सायंकाळपासून एका अर्थानं एनडीआरएफची जी टीम आहे ते या घटनास्थळीवरती शर्तीचे जे प्रयत्न आहेत ते करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इतका भयानक मोठा जो होर्डिंग होता तो होर्डिंगच कोसळल्यामुळं कुठेतरी रेस्क्यूला वेळेत लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रामुख्याने जर याचा विचार केला तर खालती पेट्रोल पंप आहे, सीएनजीचा पंप आहे, त्यामुळं कुठं ड्रिलिंगच्या ह्यानं वेगळी कुठली घटना घडू नये याची संपूर्ण जी काळजी आहे ती संपूर्ण या रेस्क्यू दरम्यान घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र आत्तासुद्धा जर आपण पाहायला गेलं तर खालती जर लोखंडी जी आहे ते पिलर टाकण्यात आलेले आहेत या जो आहे हे उचलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आतलं जे सर्चिंग आहे ते बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र आज अजून जवळपास 30-40% जो एरिया आहे जो सेंट्रल एरिया आहे तो सुद्धा त्यापर्यंत अजून एनडीआरएफचे जे टीम आहे किंवा जे रेस्क्यू करणारी टीम आहे ती अद्याप ही पोचली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आतमध्ये पाहायला गेलं तर आता जे जवान आहे ते पुन्हा एकदा शोधकार्य सुरू आहे. आतमध्ये पिलर टाकण्यात आलेले आहेत आणि या क्रेनच्या सहाय्याने हा संपूर्ण जो भाग आहे जो संपूर्ण पोर्शन आहे तो एक बाजून उचलण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सध्या जर अपडेट जर पाहायला गेलं तर यामध्ये आतापर्यंत म्हणजे 9 वाजेपर्यंतची जर अपडेट पाहिली तर एकूण 14 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे सुद्धा जी माहिती आहे ती समोर येते. आणि जवळपास 44 जण आहे त्यांच्यावरती अजूनही उपचार सुरू आहे, त्यापैकी काही जण अजूनही क्रिटिकल स्थितीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर 31 जणांना काल संध्याकाळपासून डिस्चार्ज देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रामुख्याने राजवाडी हॉस्पिटलमध्ये बहुतांशी जे लोक आहेत ते उपचार घेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर जे शर्तीचे प्रयत्न आहे ते एनडीआरएफ करून करण्यात आलेल्या त्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात जे गाड्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे. आतमध्ये अजून किती लोक अडकलेले आहेत याचा अद्याप तपास लागलेला नसला तरी बऱ्यापैकी ज्या आतल्या जागेचा आहे तो सर्च ऑपरेशन जे झालेलं आहे मात्र 30-40% आतला जो सेंट्रल भाग आहे त्याचं सर्च ऑपरेशन अजूनसुद्धा सुरू आहे. जवळपास 44 जणांवरती अजूनही उपचार सुरू आहेत, 14 जणांचा यामध्ये मृत्यू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे सर्च ऑपरेशन असं सुरू राहणार आहे. काल रात्रीपर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होतं, रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि ह्या रेस्क्यू नंतर आता आतमध्ये आणखी किती जण अडकलेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वृषाली, नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.